Hello friends, welcome to Sri Academy of Science, Karan. In this video, we are going to discuss about the microbes in vitamin productions. So microbes in vitamin production is the subpoint of microbes in industrial productions. या वीडियो मध्ये आपण microbes in vitamin productions हा पॉइंट बघणार आहोत. आता तुम्ही पाहिलेला आहे microbes in industrial production याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण दोन पॉइंट बघितलेले आहेत. पहिला जो पॉइंट आहे तो प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक ब्युरेजेस, दुसरा जो आहे तो प्रोडक्शन ऑफ ऑर्गेनिक ऍसिड्स, आणि तिसरा जो आहे तो मायक्रोब्स इन व्हिटॅमिन प्रोडक्शन्स. म्हणजे आतापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स या पॉइंटमध्ये आपण हे तीन पॉइंट पाहिलेले आहेत. ओके, बघा मायक्रोब्स इन व्हिटॅमिन प्रोडक्शन्स. Vitamins are complex organic compound required in very small quantity for normal and healthy growth of the body. जर आपल्या आपल्याला नॉर्मल आणि हेल्दी ग्रोथ जर पाहिजे असेल तर विटॅमिन्स हे आवश्यक आहेत, बरोबर आहे. आणि विटॅमिन्स काय आहे तो वाळणं, तर कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत. ओके, सो विटॅमिन्स हे कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत आणि जे अगदी कमी प्रमाणामध्ये शरीराला लागतात, ज्याच्यामुळे त्या शरीराची नॉर्मल आणि हेल्दी ग्रोथ होणार आहे. ओके, नेक्स्ट, दे इन्क्लूड व्हिटॅमिन ए बी सी डी ई अँड के. व्हिटॅमिन्स किती आहेत बघा, टोटल पाच आहेत, ए बी सी डी ई अँड के. सो हे पाच व्हिटॅमिन्स आहेत. ओके, नेक्स्ट, व्हिटॅमिन बी अँड सी आर वॉटर सोल्युबल अँड व्हिटॅमिन ए डी ई अँड के आर फॅट सोल्युबल. बघा टोटल आहेत पाच, ए बी सी डी अँड के, बरोबर. म्हणजे ए पासून डी पर्यंत कंटिन्यू आणि नंतर डायरेक्ट के, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं, बघा बी आणि सी हे दोनच वॉटर सोल्युबल आहेत, बाकी सगळे फॅट सोल्युबल आहेत. ओके, सो बी आणि सी हे दोन्हीच काय आहे, वॉटर सोल्युबल आहेत, बाकी सगळे फॅट सोल्युबल आहे. म्हणून काय म्हटले, पुढचं पॉइंट, व्हिटॅमिन बी अँड सी आर वॉटर सोल्युबल अँड व्हिटॅमिन ए डी ई अँड के आर फॅट सोल्युबल. सीईटी वरती, सीईटी मध्ये याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. ओके, नेक्स्ट, ऑल व्हिटॅमिन्स आर नॉट प्रोड्यूस्ड इन ह्युमन बॉडी. आता या ठिकाणी लिहायचं राहिलेलं आहे, एक्सेप्ट व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी हे आपल्या बॉडीमध्ये तयार केलं जातं, बाकीचे जेवढे सगळे व्हिटॅमिन्स आहेत ते आपल्याला मायक्रो क्वांटिटीमध्ये मधून बाहेरून घ्यावे लागतात, बरोबर आहे. त्यामुळे म्हटले ऑल व्हिटॅमिन्स आर नॉट प्रोड्यूस्ड इन ह्युमन बॉडी, हेन्स दे आर मॅन्युफॅक्चर्ड बाय फर्मेंटेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे जे सगळे व्हिटॅमिन्स आहेत हे पकडून अजून बाकीचे जे व्हिटॅमिन्स आहेत ते सगळ्यांचे सगळे व्हिटॅमिन्स बॉडीमध्ये तयार केले जात नाहीत, बरोबर आहे. तर याच्यातले काही जे व्हिटॅमिन्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार करतात, कुठल्या प्रोसेसच्या मदतीनं, फर्मेंटेशनच्या प्रोसेसच्या मदतीनं. त्यामुळे म्हटलेलं आहे ऑल व्हिटॅमिन्स आर नॉट प्रोड्यूस्ड इन ह्युमन बॉडी, हेन्स दे आर मॅन्युफॅक्चर्ड बाय फर्मेंटेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. समजलं. नेक्स्ट, मायक्रोब्स आर, आता महत्वाचं आहे बघा हे, मायक्रोब्स आर कॅपेबल ऑफ सिंथसाइजिंग द व्हिटॅमिन्स अँड हेन्स दे कॅन बी सक्सेसफुली युज्ड फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ मेनी व्हिटॅमिन्स. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कॅपॅसिटी आहे. कसली कॅपॅसिटी आहे, व्हिटॅमिन्स सिंथसाइज करण्याची. म्हणजे जेवढे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत व्हिटॅमिन्स तयार करणारे, ते सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, व्हिटॅमिन तयार करतात. आणि ते जे व्हिटॅमिन आहे ते आपण कमर्शियल प्रोडक्शन साठी वापरू शकतो. ओके, त्यामुळे इकॉनॉमिकली युजफुल आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं, एक्झाम्पल थियामिन, ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे, रायबोफ्लेविन, ओके, त्याच्यानंतर पायरिडॉक्झिन, त्याच्यानंतर फॉलिक ऍसिड, त्याच्यानंतर पॅन्थोथेनिक ऍसिड, त्याच्यानंतर बायोटीन, त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी ट्वेल्व, त्याच्यानंतर अस्कॉर्बिक ऍसिड, ओके, नेक्स्ट बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन
हे काय करणार आहे तर व्हिटॅमिन ए तयार करतो नंतर शरीरामध्ये. अँड इर्गोस्टेरॉल, इर्गोस्टेरॉल हा व्हिटॅमिन डी चा प्रिकर्सर आहे. बीटा कॅरोटीन हा व्हिटॅमिन ए चा प्रिकर्सर आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर बघितलं मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कॅपॅसिटी आहे व्हिटॅमिन सिंथेसाइज करण्याची, म्हणजे ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे सक्सेसफुली व्हिटॅमिन तयार करतात. ओके, आणि त्याचेच काही एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या घडीला तुम्ही जर बघितलं तर व्हिटॅमिन सी हे बॉडीमध्ये आपली काय असणार आहे, आपल्या बॉडीची इम्युनिटी वाढवणार आहे. बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही आता जर बघितलं तर ह्या कालावधीमध्ये व्हिटॅमिन डी च्या टॅबलेट ह्या त्याचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. कारण काय असणार आहे, लोकांच्या मध्ये त्याची डिमांड जास्त आहे. ओके, त्यामुळं व्हिटॅमिन्स हे शरीरामधला अत्यंत आवश्यक असा पार्ट आहे. काही व्हिटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, बाकीचे सगळे हे बाहेरून घ्यावे लागतात. मग बाहेरून घ्यावे लागतात, जे बाहेरून घ्यावे लागणारे जे व्हिटॅमिन्स आहेत ते कोण तयार करणार आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार करणार आहे. कुठल्या प्रोसेसच्या मदतीनं, फर्मेंटेशन प्रोसेसच्या मदतीनं. ओके, मग आता या ठिकाणी चार्ट दिलेला आहे, कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठलं व्हिटॅमिन्स तयार करतो ते बघा. नेम ऑफ व्हिटॅमिन्स आणि मायक्रोबियल सोर्स. ओके, सो फर्स्ट न्यूरोस्पोरा गॉसिपी और इर्मोथेसियम एशबाय. मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं लक्षातच ठेवायची, बाळण किंवा पाठ करायची. ओके, सो न्यूरोस्पोरा गॉसिपी इर्मोथेसियम एशबाय हे जे दोन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते कुठलं व्हिटॅमिन तयार करणार आहे, तर व्हिटॅमिन बी टू. ओके, सो न्यूरोस्पोरा गॉसिपी इर्मोथेसियम एशबाय विल प्रोड्यूस व्हिटॅमिन बी टू. नेक्स्ट सुडोमोनास डेनेट्रिफिकन्स हे कुठलं व्हिटॅमिन तयार करणार आहे, व्हिटॅमिन बी ट्वेल्व. न्यूरोस्पोरा गॉसिपी इर्मोथेसियम एशबाय विल प्रोड्यूस व्हिटॅमिन बी टू. सुडोमोनास डेनेट्रिफिकन्स विल प्रोड्यूस व्हिटॅमिन बी ट्वेल्व. ओके, नेक्स्ट एस्परजिनस नायगर विल प्रोड्यूस व्हिटॅमिन सी. आता आपल्या बॉडीमध्ये जे व्हिटॅमिन आपण घेतोय कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट, ओके, ते काय आहे, कोणापासून तयार होणार आहे, एस्परजिलस नायगर. एस्परजिलस नायगर हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूप ठिकाणी तुम्हाला त्याचा रेफरन्स मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मायक्रोब्स इन व्हिटॅमिन प्रोडक्शन हा पॉइंट पाहिलेला